नहीं पड़ती। हम स्वयं ही ए टीम है और चैंपियन टीम है, चैंपियन टीम कभी बी टीम नहीं बनाती। ये तो हारने वाले जो है वो ए टीम बी टीम सी टीम बनाते हैं और हमसे लड़ने का प्रयास करते हैं, तो ये लोगों के सामने स्पष्ट है। सर आखिरी सवाल, 8 तारीख को रिजल्ट आ रहा है, क्या कहेंगे इसका, कितनी सीटें जीत रहे बीजेपी? देखिए मैं इतना ही कह सकता हूँ कि आज तक के पूरे इतिहास को तोड़कर हम आगे बढ़ेंगे। सर मराठी मतदारांमध्ये तुम्ही जात आहात आणि गुजरात मधल्या स्पेशली या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक मराठी मतदार आहेत मोठ्या संख्येने, काय सांगाल काय? जसे की बडीनगर हे जे क्षेत्र आहे हे आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांचं क्षेत्र राहिलेलं आहे। 3 वेळा मणिनगरच्या लोकांनी त्यांना निवडून दिलंय आणि या ठिकाणी मराठी लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळेच आज मला असं वाटतं की अनेक मराठी लोक देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्याशी थोडक्यात मराठीत संवाद देखील मी साधलाय। आणि इथला मराठी माणूस असो का गुजराती माणूस असो, सगळे मोदीजींच्या पाठीशी आहे, भाजपच्या पाठी। यंदाची निवडणूक ही तिरंगी निवडणूक आहे, कारण ती काँग्रेस आणि भाजप आमने सामने असताना आता आम आदमी पक्ष देखील निवडणुकीत तयार उतरलेला आहे। तुम्हाला तिरंगी वाटते? बघा निवडणुकीत उतरणं वेगळं असतं आणि सिरियस कंटेंडर असणं वेगळं असतं। उतरणारे अनेक उतरतात, सिरियस कंटेंडर फार नसतात।